नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ 26वा तिसरीतून चौथीत जाताना यातील शेवटचा मुद्दा तो म्हणजे स्वातंत्र्य या विषयावर आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. अगदी बरोबर. म्हणून आपण 15 ऑगस्ट या दिवशी दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो. मित्रांनो, मग या दिवशी आपण सकाळी लवकर उठतो, स्वच्छ गणवेश घालून शाळेच्या मैदानावर सगळे जमा होऊन आपण अभिमानाने राष्ट्रगीत हे गात असतो आणि राष्ट्रध्वजाला सलामी देतो. मित्रांनो, 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्या भारताला गुलामगिरीत ठेवले होते. अनेक क्रांतिकारकांनी रक्ताचे सडे सांडले. महात्मा गांधींसारख्या देशभक्तांनी अथक प्रयत्न केले, म्हणून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मित्रांनो, आपला आपण स्वातंत्र्य भारतात राहतो, स्वतंत्र भारतात राहतो याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आपल्याला या देशामध्ये विचार करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, भाषण स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचप्रमाणे आपण आपला व्यवसाय स्वतः निवडू शकतो. विचार करण्याचे स्वातंत्र्य याचा अर्थ होतो की मोठेपणी आप शिकून आपल्याला काय व्हायचे आहे हे आपण स्वतः ठरवू शकतो. त्याचप्रमाणे आपला व्यवसायसुद्धा आपण स्वतः जो आपल्याला योग्य वाटेल तो व्यवसाय आपण निवडू शकतो, याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशात सर्व नागरिकांना समान असे हक्क मिळाले आहेत. मग मित्रांनो, या स्वातंत्र्याचा आपण गैरउपयोग केला पाहिजे का? स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला वाटेल तसे वागले पाहिजे का? तर नाही. आपण या स्वातंत्र्याचा योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे. आता आपण निसर्गातच पाहतो की निसर्गात सगळ्या ज्या घटना आहेत त्या व्यवस्थित नियमाप्रमाणे होत असतात. आता छोटासा प्राणी आहे मुंगी. मुंग्या बघा कशा रांगेत शिस्तीत हे चालत असतात आणि आपल्याला खूप काही शिकून जातात. त्याचप्रमाणे मधमाशांचं उदाहरण जर घेतलं तर मधमाशा या सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर सतत उडत असतात आणि मध गोळा करण्याचे काम त्यांचं दिवसभर सुरू असतं. त्या कधी विश्रांती घेत नाहीत. मग या छोट्या छोट्या प्राण्यांकडून, निसर्गाकडून आपण खूप काही शिकलं पाहिजे. आपण आपल्याला स्वतंत्र भारताचे जबाबदार आणि चांगले नागरिक बनायचं आहे. त्यामुळे आपल्यामध्ये वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, चिकाटी, शिस्त हे असलेच पाहिजे. आता वर्गात पण आपण सुविचार पाहतो की नाही? हसा खेळा पण शिस्त पाळा. तर शिस्तीचे महत्त्व आपल्याला केव्हा समजते? जेव्हा आपण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जातो. समजा आपल्याला बसमध्ये जायचं आहे, तर बसमध्ये जाताना बस स्टँडवर आपण पाहतो की एक बस आली की खूप गर्दी तिला चढण्यासाठी जमा होते. आणि त्यामध्ये काय होतं की लहान मुलांना किंवा जे म्हातारे वयस्कर लोक आहेत त्यांना चढताना खूप त्रास होतो. अक्षरशः त्यांची चेंगराचेंगरीसुद्धा होत असते. मग हेच काम आपण जर शिस्तीत केलं, सगळ्यांनी ठरवलं की आपण बसमध्ये चढताना एका रांगेत चढूया, तर किती छान होईल, हो की नाही? तर मग या चांगल्या सवयींचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि या ज्या सवयी आहे, शिस्तीची सवय आहे, ही आपण आपल्या जर लहानपणी आपण मनावर बिंबवली तर या लहानपणी लावलेल्या सवयींचा मोठेपणी आपल्याला खूप उपयोग होणार आहे. त्यामुळे आपण आपला जो परिसर आहे त्यातून जे जे चांगलं शिकण्यासारखं आहे ते आपण नक्की घेतलं पाहिजे. आणि या परिसराच्या अभ्यासातून आपण नक्कीच हे शिकणार आहोत. तिसरीमध्ये आपण जे जे पाठ शिकलो आहोत त्यातून हेच आपल्याला शिकायचं आहे की आपण भारताचे
चांगले नागरिक कसे बनणार आहोत। तर मग आपण अशा प्रकारे आता तिसरीतून चौथीत जाताना अनेक पाठांचा अभ्यास केलेला आहे आणि आता शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण येऊन ठेपलेलो आहोत। यानंतर आपण चौथीत जाणार आहोत। मग चौथीमध्ये सुद्धा आपल्याला नवीन काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत। चला तर मग पुन्हा भेटूया इयत्ता चौथीमध्ये। धन्यवाद।